नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते. या बातमीपत्रात पाहूया महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने. सुजयविखेंना गोळ्या घालण्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर श्रीरामपुरात भाजपचं आंदोलन. सूत्रधारांवर कारवाई करण्याची कार्यकर्त्यांची मागणी. सुजयविखे धमकीत प्रकरणात चौकशीसाठी एक जण ताब्यात. सुजयविखेंना शिवीगाळ करत गोळ्या घालण्याची दिली होती धमकी. किरण सामंतांचं सोशल मीडिया स्टेटस पुन्हा चर्चेत. मिठाचा खडा पडला तर विधानसभेला कुणाचं ऐकणार नाही. अजित पवारांच्या भाषणाची क्लिप किरण सामंतांकडून पोस्ट. रोहिणी खडसेंनी सोशल मीडियावरून एकनाथ खडसेंचा फोटो हटवला. एकनाथ खडसे भाजपात जाणार असल्याने फोटो हटवल्याची चर्चा. छगन भुजबळांच्या फार्म परिसरात ड्रोन उडवणाऱ्यांवर गुन्हा दाखल. भुजबळांच्या बंगल्याची ड्रोनच्या माध्यमातून रेखी केल्याचा संशय. नागपूरच्या महादुलामध्ये भाजपची टिफिन बैठक. चंद्रशेखर बावनकुळेंसह भाजपचे आमदार आणि पदाधिकारी स्वतःचा टिफिन घेऊन बैठकीत सहभागी. रामटेकमधील मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन. उमेदवारी रद्द करण्यामागे मोठं कटकारस्थान. वंचितच्या अभिजित राठोड यांचा प्रशासनावर आरोप. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून राठोड यांची उमेदवारी रद्द. वर्ध्यात मवियाचे उमेदवार अमर काळे यांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन. भ्रष्ट नेत्यांनी क्लीन तर जनतेला चीट केलं जातं. सभेतून सुषमा अंधारेंचा विरोधकांवर निशाणा. साताऱ्याच्या कराडमध्ये उदयनराजेंच्या भेटीगाठी दौरा. उदयनराजेंच्या हस्ते स्वामी समर्थ मठात आरती. भंडाऱ्याच्या मोहगाव देवी ग्रामस्थांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार. थ्री फेज लाईन मिळत नसल्यानं ग्रामपंचायतीचा ठराव. संगमनेरमध्ये मवियाची बैठक. शिर्डी लोकसभा मतदारसंघात मवियाकडून भाऊसाहेब वाघचौरेंना उमेदवारी. उमेदवारीनंतर प्रथमच महाविकास आघाडीची बैठक. शिरूर बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या बॅनरवर सदाभाऊ खोत यांचा फोटो नसल्यानं कार्यकर्ते नाराज. वेगळा विचार करणार असल्याचा रयत क्रांती संघटनेचा इशारा. हिंगोली लोकसभेचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकरांचं प्रचार कार्यालय. उद्घाटनाला महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. मवियाचे हिंगोली उमेदवार नागेश पाटील आष्टीकरांच्या प्रचारार्थ कळमनुरीत प्रचार कार्यालयाचं उद्घाटन. मवियाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने हजेरी. लोकसभा निवडणुकीत विजयासाठी चंद्रकांत खैरेंकडून यज्ञ. दक्षिणमुखी मारुती मंदिरात यज्ञाचं आयोजन. धारशिवमध्ये लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रिया प्रशिक्षण शिबिरात गैरहजर राहणाऱ्या 447 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस. जिल्हाधिकारी डॉ सचिन उंबासेंनी बजावली नोटीस. ओमराजेंच्या विजयाची फक्त औपचारिकता बाकी. धाराशिव लोकसभा मतदारसंघात फक्त ओमराजे निंबाळकर यांचीच चर्चा. अमित देशमुखांचं वक्तव्य. दिव्यांगांच्या एकमतासाठी यंत्रणा पोहोचली दुर्गम गावात. चंद्रपूर जिल्ह्यातील महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील महाराजगुडा येथे गृहमतदानातून नोंदवलं मत. नाशिक जिल्ह्यातील 15 बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव 11 दिवसांपासून बंद. हमाल मापाडी आणि व्यापाऱ्यांच्या वादावर तोडगा न निघाल्यामुळे जवळपास 1,00,000 क्विंटलचा खरेदी विक्री ठप्प. जळगावचा मुक्ताईनगर बोदवड भुसावळ जामनेरला अवकाळीचा फटका. मका ज्वारी उन्हाळी कांदा सूर्यफूल या पिकांचं मोठं नुकसान. शेतकरी चिंतातूर. मुक्ताईनगर मतदारसंघात अवकाळीने नुकसान झालेल्या भागांना आमदार चंद्रकांत पाटलांकडून भेट. प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश तर शेतकऱ्यांना चंद्रकांत पाटलांकडून मदतीचं आश्वासन. लातूर जिल्ह्यातल्या जळकोट तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी. 10 एकरवरील आंबा पिकांना अवकाळी पावसाचा फटका. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. लातूर जिल्ह्यातील आंबा फळबागांना अवकाळी पावसाचा फटका. शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान. नांदेडच्या वारसगावात अवकाळीमुळे केळीची बाग जमीनदोस्त. शेकडो हेक्टरवरील केळीसह ज्वारी पिकाचंही मोठं नुकसान. शेतकरी चिंतातूर. बुलढाण्याच्या खामगावात गारपिटीचा तडाखा. ज्वारी मका कांद्यासह भाजीपाल्याचं नुकसान. हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी. पावसामुळे मसोड भागातील मिरची पिकाचं मोठं नुकसान. शेतकरी चिंतेत. अमरावती जिल्ह्यात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा. भातकुली तालुक्यात झाडांची पडझड. पावसामुळे शेतीपिकांचं नुकसान. नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नांदेडमध्ये यंदा कापसासह सोयाबीनच्या दरात मोठी घसरण. शेतकरी आर्थिक संकटात. धाराशिव जिल्ह्यातील 226 प्रकल्पात केवळ 6% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक तर 159 तलावांनी तळ गाठला. जिल्ह्यावर भीषण पाणी टंचाईचं संकट. धाराशिव जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढला. जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी पाण्याची सोय करा. जिल्हाधिकारी सचिन उंबासे यांचे कार्यालयांना आदेश.
फळांचा राजा हापूस आंबा लवकरच बाजारात दाखल होणार. पाडव्याच्या मुहूर्तावर कोकणातून 55,000 आंब्याच्या पेट्यांची आवक. आंब्याच्या पेटीला 1,500 ते 3,000 रुपयांपर्यंतचा दर. धुळ्याच्या अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीत 500 क्युसेक पाण्याचं पहिलं आवर्तन. नदीकाठच्या 100 गावांना पाण्याचा फायदा होणार.